प्रेत यात्रा काढत मंगरुळपीर शहरात एक आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले आहे. मंगरुळपीर शहरातील स्मशानभूमीचा रोड हा 50 लाख रुपयांचा असून रोडाचे काम हे अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असल्यामुळे रोड हा दर्जेदार व्हावा यासाठी आंदोलनकर्त्यांनी महानगरपालिकेला निवेदन दिले होते. मात्र नगरपालिका मुख्य अधिकारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे सदर ठेकेदारावर कुठलीही कारवाई न होता काम थंड बसत सुरू आहे. आज रोजी नगर परिषदच्या मुख्य अधिकारी यांना वारंवार तक्रार करून हा येणारा शब्जान भूमीमधला रोड 50 लाख रुपये निधी आम्ही ह्या सडक योजना मान्य देवेंद्रजी फडणवीस भाजपचे मुख्यमंत्री त्यावेळी त्या रोडची मंजुरा देऊन याच्यावर आम्ही कामासाठी पैसा आणला, परंतु मुख्य अधिकाऱ्याला 2 महिन्यापूर्वी तक्रार केली होती. या अनुषंगाने रोड दर्जेदार व्हावा यासाठी माजी नगरसेवक अनिल गावडे तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल लवटे यांनी स्मशानभूमीत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. हे आंदोलन 13 दिवस चालणार असून यात प्रेत यात्रा काढण्यात आली आहे आणि 13 दिवस भजनाचा कार्यक्रम करून हे आंदोलन सुरूच राहणार आहे. महानगरपालिकेने दखल न घेतल्यास नगरसेवकाकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी अशोक राऊत वाशिम.